घरात चोरी करणाऱ्या चोरट्यांनी चक्क घरातीलच कुटुंबियांना गुप्तीचा धाक दाखवून पळून जाण्याचा धक्कादायक प्रकार धुळे शहरातील मोगलाई भागात घडला. धुळे शहरातील मोगलाई येथील चर्च परिसरात वास्तव्यास असणाऱ्या शेख वाईद शेख या मुस्लिम बांधवांच्या घरात दोन अनोळखी इसम घरात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न करीत होते. सदरबाब घरातील सदस्य तथा परिसरातील रहिवाशांना कळताच त्यांनी सईद शेख यांना सांगितले. त्यांनी तात्काळ दखल घेत घरात पाहणी केली असता दोन्ही इसम चोरी करीत असल्याचे दिसून आले व त्यांना आवर घालण्यासाठी गेलेल्या शेख कुटुंबियांवर चक्क या दोन्ही चोरट्यांनी गुप्तीचा धाक दाखवून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र परिसरातील नागरिकांच्या मदतीने दोन्ही चोरट्यांना पकडून पोलिसांच्या हवाले केले व त्यांच्याकडून गुप्ती हे हत्यार जप्त केले. विशेष बाब म्हणजे सदर घटना दिवसा घडल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. शेख वाई शेख जी नाले मुगलाई में चर्चों के सामने हम आने लगे. दो जन तो घर के अंदर डायरेक्ट अंदर घर के अंदर घुस के ये करने लगा. हम अंदर देखा तो डायरेक्ट ये करने लगा. गली मोड़ ले आले ये करने लगे कि भाई कौन है अंदर घर में. मैं अंदर घुसने लगा तो मेरे ऊपर घाव निकाला उन्हें डायरेक्ट. राम ये जो घाव है घाव निकाल के डायरेक्ट मारने को ये करा. फिर मैंने उसको ये करके गली के लोगों ने और हमने मिलकर उसको ये करे और पहले से मार के यानी मार खा के आए था उधर. उसके बाद कोर्ट जमा कर उसके बारे में अभी पुलिस स्टेशन में जमा कर रहे हैं. चार पांच घड़े चावे भी है घड़े भी उसके पास में. ठीक है.